नमस्कार मा स्टडी ट्वेंटी फोर सेवन या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा म्हणजे या चॅनलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील आज आपण यात आठवीमधील कृतीपत्रिका बावीस अभ्यासायची आहे की ज्यामध्ये आपल्याला ध्वनीची निर्मिती दोलन व दोलनगती वारंवारता ध्वनीची पातळी याचा अभ्यास करायचा आहे ध्वनी व ध्वनीची निर्मिती पुढे काही घटना दिल्या आहेत त्याचा तुम्ही अनुभव घेतला असेल दोन्ही हातांनी टाळी वाजवली एखादी संगीत वाद्य वाजवले फटाका फोडला मोबाईल वाजवत असताना त्यावर हात ठेवला घंटेचा टोल दिला आणि नाद निर्माण झाला विविध घटनांमुळे ध्वनी निर्माण झाला ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते तंबोऱ्यासारख्या तंतुवाद्याचे तार छेडले असतात ती तार कंपन पावत असली आणि आपल्याला दिसते कंपन पावताना तारेची दोन्ही टोके स्थिर असतात कंपन पावताना तार मध्यथितीपासून एका बाजूला जाऊन पुन्हा मध्यस्थितीत येते तारेची अशी गती पुन्हा काळाने होत राहते या गतीलाच नियतकालिक गती कसे म्हटले जाते दोलक दोलन व दोलन गती मागे होणारा झोपाळा हा एक दोलक आहे झुलणारा झोपाळा व टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो तेव्हा झोपाळ्याचे एक दोलन पूर्ण होते मध्यस्थितीपासून पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजेच दोलन गती होय बाजूच्या आकृतीशी कंपनाची तुलना करू जेव्हा रबराचा मूळ स्थितीपासून ए रबर ताणला जातो तेव्हा तो बी या स्थितीत येतो यावेळी रबरवर वक्र स्थिती देतो मूळ स्थितीपासून म्हणजेच ए पासून रबर ताणल्यानंतरच्या म्हणजेच बी पर्यंतच्या जास्तीत जास्त अंतरालाच आपण कंपनाचा आयाम असे म्हणतो आता त्यानंतर आपल्याला खाली दिलेलं आहे ते म्हणजे सुमारे अर्धा मीटर लांबीचा एक पक्का दोरा घ्या त्याला एक छोटासा लोखंडी अथवा लोक लाकडी गोळा बांधा व चित्रात दाखवल्याप्रमाणे एका आधारकाला हवेत अधांतरी राहील असा टांगून ठेवा या लो दोलकाला लंबक असे म्हणतात लंबकाला दोलन गती द्या लंबकाच्या महत, ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत गेलेल्या महन महत्तम अंतरास दोलनाचा आयाम असे म्हणतात आकृतीमध्ये ए बी किंवा ए सी या दोलनाचा आयाम आहे दोलन दोलनकाल वारंवारता दोलकाचा एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलनकाल असे म्हणतात मागील कृतीमध्ये मा दोलकाला बी यात आणलेल्या स्थितीपासून ए या मूळ स्थितीकडे व ते सी या स्थितीकडे परत ए कडे व ए कडून पुन्हा बी या स्थितीपर्यंत म्हणजे बी ए सी बी ए अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ म्हणजे दोलकाचा दोलनकाल टी असं म्हणतात दोलकाने एका सेकंदात पूर्ण केलेल्या दोलकाची दोलक संख्येला दोलकाची वारंवारता असे म्हणतात मग वारंवारता काढण्यासाठी सूत्र आहे ते म्हणजे एक भागिले दोलकाचा दोलनकाल म्हणजे टी बरोबर एक छेद ये सॉरी यन बरोबर एकच्छेद टी एका सेकंदात किती दोलने झाली यालाच वारंवारता असे म्हणतात ही वारंवारता हर्ट्स या एककामध्ये व्यक्त करतात एक हर्ट्स म्हणजेच एका सेकंदात एक दोलन म्हणजे शंभर हर्ट्स म्हणजे शंभर दोलने होय ध्वनीची पातळी ध्वनीची पातळी म्हणजे आपल्या कानांना जानवरा जाणवणारी ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते उदाहरणार्थ आयाम दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते ध्वनी पातळी ही डेसिबल एक या एककामध्ये मोजली जाते आता यामध्ये श्राव्य ध्वनी अश्राव्य ध्वनी अव अवश्राव्य ध्वनी आणि श्राव्यातीत ध्वनी असे श्राव्य ध्वनीचे प्रकार आहेत तर ध्वनीची वारंवारता वीस हर्ड्स ते वीस हजार हर्ड्स या दरम्यान असते त्यावेळेला त्याला श्राव्य ध्वनी म्हणतात आणि हा वाच मानव ऐकू शकतो अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासोनिक साऊंड ध्वनीची वारंवारता वीस हर्ट्सपेक्षा कमी हे हा जो आवाज आहे ती वेल मासे हत्ती गेंडा हे प्राणी ऐकू शकतात श्राव्यातीत किंवा श्राव्यात ध्वनी म्हणजेच अल्ट्रासोनिक साऊंड तर हा जो ध्वनी आहे तो वीस हजार हर्ट्सपेक्षा सुद्धा मोठा असतो आणि हा जो ध्वनी आहे तो कुत्रा वटवागुळ हे प्राणी ऐकू शकतात श्राव्यात ध्वनीचे उपयोग घड्याळातील सूक्ष्म भाग तसेच नादूक दागिन यांची स्वच्छता करण्यासाठी श्राव्याच्या ध्वनीचा उपयोग होतो शरीरातील भागांच्या प्रतिमा पाहण्यासाठी मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी धातूंमधील दोष ओळखण्यासाठी रडार समुद्राचे तळ व जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोडणार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन रेंजिंग ही पद्धत वापरतात आता सराव मध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्यातला पहिला प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा. तर याचं पहिलं आहे ते म्हणजे बासरी हवेतील कंपने वारंवारता हर्ट्समध्ये मोजतात ध्वनीची पातळी डेसिबल श्राव्यातील ध्वनी दोन हजार हाथ, हजार हर्ट्सपेक्षा जास्त आणि अवश्राव्य ध्वनी वीस हजार सॉरी वीस हर्ट्सपेक्षा कमी आता आपल्याला दुसरा प्रश्न आहे शास्त्रीय कारणे लिहा डासांच्या पंखांची हालचाल आपल्याला ऐकू येते परंतु आपल्या हातांची हालचाल आपल्याला ऐकू येत नाही हातांच्या चालीमध्ये हालचालीमध्ये होणारी वारंवारता ही 20 हर्ट, 20 हर्ट कमी असते त्यामुळे ध्वनी आपल्याला ऐकू येत नाहीत तर डासांच्या पंखांची जी हालचाल असते ती जी वीस हजार अं वीस हर्स ते वीस हजार हर्ट्स हर्ट हर्ट एवढी असते आणि तो ध्वनी आपण ऐकू शकतो आता प्रश्न तिसरा आहे एक कृती करा एक तीस मीटर लांब पट्टी घ्या आकृती दर्शवल्याप्रमाणे आता टेबला बाहेर असणाऱ्या पट्टीवर बोटाच्या साह्याने टिचकी व निरीक्षण करा आता आणखी जोरात टिचकी मारा काय घडते त्याचे निरीक्षण करा पहिला आहे जेव्हा तुम्ही पट्टी ओढली तेव्हा काय झाले तर ही पट्टी जी आहे ती पट्टी ही आंदोलित त्याच्यामध्ये आंदोलित गती किंवा दोलन गती निर्माण झाली असं आपण म्हणतो आता दुसरा प्रश्न आहे ही कोणत्या प्रकारची गती आहे तर पहिली पट्टी ओढल्यानंतर आपल्याला ती खालीवर हालली दिसते मग ही गती आहे आंदोलित गती किंवा दोलन गती आणि तिसरा प्रश्न आहे तुम्हाला आणखी काय जाणवले का तर ह्या पट्टीचा भाग जस का टेबलाच्या बाहेर जातो तेवढा वेळ तिच्या जी आंदोलने आहेत ती जास्त होतात असं आपल्याला जाणवतं आता प्रश्न चौथा आहे चार समान उंचीचे ग्लास घ्या ग्लासमध्ये कमी पाणी भरा काही ग्लासमध्ये जास्त पाणी भरा अशी त्याची व्यवस्था करा तर ग्लासमध्ये पाणी असे भरा की वेगवेगळे स्तर तयार करा ग्लासला कमी ते जास्त पाण्यापर्यंत येतील अशी व्यवस्था करा एक स्टीलचा चमचा ग्लासच्या तोंडावर हळूहळू प्रहार करा आणि काळजीपूर्वक ऐका आता थोड्या वेळाने प्रहार करा आणि आवाजाकडे लक्ष द्या वेगवेगळ्या ग्लासमध्ये वेगवेगळा ध्वनी का आला तर प्रत्येक ग्लासवर आघात केल्यानंतर त्यात असलेल्या हवेच्या स्तंभाचे तरंग निर्माण होतात हवेच्या स्तंभाच्या उंचीनुसार या तरंगाची वारंवारता बदलते प्रत्येक ग्लासमध्ये पाण्याची पातळी वेगळी असल्याने हवेच्या स्तंभाची उंचीही वेगळी असते व त्यामुळे ऐकू येणारा आवाज हा सुद्धा वेगवेगळा असतो